महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि राहुरीची माहेरवाशीण आई तुळजाभवानीची पालखी सोमवारी राहुरी शहरामध्ये तयार होऊन तिच्या पालखीची सुतार लोहार तिळी तिलवण समाज तसेच सर्व राहुरी शहरवासियांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करून तिची मिरवणूक लोहार गल्लीमधून आझाद चौक, शनी चौक, शिवाजी चौक आई तुळजाभवानी मंदिर अशी काढण्यात आली होती. या पालखीला हजारो वर्षांची परंपरा आहे. या पालखीसाठी बुऱ्हाणनगर येथून लाकूड दिलं जातं आणि राहुरीच्या सुतार समाजाला पालखी बनवण्याचा मान दिला जातो. तसेच लोहार समाजाला तिला खिळापट्टीचा मान दिला जातो. तेली तिळवण समाजाला पालखीच्या पूजा अर्चेचा आणि सजावट तसेच देखभालीचा मान मिळतो. सोमवारी या पालखीची राहुरी शहरातील सर्व महिलांनी हळदी कुंकू वाहून विधिवत पूजा केली आणि सर्व भक्तांनी पालखीला खांदा देत तिची भव्य मिरवणूक राहुरी शहरातून काढली. पालखीचे माहेर राहुरी शहरामध्ये आज सरावाप्रमाणे भाद्रपद अष्टमीला नवी पालखी तयार करून तिची स्थापना राहुरी शहरामध्ये मंदिर तुळजाभवानी मंदिरामध्ये केलेली आहे. सर, त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होत असतात. सुतार समाजाचे लोक पालखीचा पानं तयार करतात, लोहार समाज लोखंडाचं काम करतात, बाकीचे सगळे मानकर तिथं हजर असतात. समाज बांधव आणि गावकरी बांधव पण या कार्यक्रमाला हजर असतात. ही परंपरा 200 वर्षापासून पूर्वीची आलेली आहे. या जागेमध्ये ही पालखीची स्थापना पूर्वीपासून होत आलेली आहे आणि यावर्षी पण ती सुरू झालेली आहे. आता ही पालखीची स्थापना झाल्यानंतर तिची रवानगी म्हणजे छबिना अगोदर यावेळी छबिना शनिवारी होणार आहे आणि 28 तारखेला पालखीचे प्रस्थान राहुरीमधून पुढे सोमवारी 28 तारखेला राहुरीमधून हे प्रस्थान पुढे होणार आहे. तसेच दत्तात्रय सोनवणे, संजय पन्हाळे, आसाराम शेजूळ, नामदेव शेजूळ, गोकुळाप्पा शेजूळ, सदाशिव पवार हेही उपस्थित होते. आम्ही पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागरून पालखीचा दांडा आणि लाकूड कपडा आणि दोरखंड असं सर्व साहित्य घेऊन आम्ही राहुरीला पालखी बनवण्यासाठी पूर्व परंपरेप्रमाणे येत असतो. यावर्षी प्रसाद पवार यांच्याकडे सुतार यांच्याकडे पालखी काढण्याचा मान होता आणि राजू रणसिंग हे नवार समाजाचा खेळापट्टी करण्याचा मान होता. दरवर्षी या घराण्यातूनच पालखी तयार केली जाते आणि राहुरीला विशेष म्हणजे सर्व जाती धर्माला या पालखीमध्ये मानाचं स्थान आहे. दरवर्षी ही पालखी तयार करून तुळजापूरला दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी जाते. पालखी पितृपौर्णिमेला निघून दसऱ्याच्या दिवशी तुळजापूरला पोहोचते. तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगरला मोठी यात्रा भरते. या पालखीची ही जी परंपरा चाललेली आहे गेली 1000 वर्षापासून आमच्या घराण्याकडे ही परंपरा चालते आणि राहुरी हे पालखीचं माहेर. यावेळी श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक राकेश ओला, राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनीही आई तुळजाभवानीच्या पालखीचं आणि मूर्तीचं दर्शन घेतलं. यावेळी राहुरी शहरातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सी 24 तास साठी गणेश नेहे, राहुरी.